त्याच्यामध्ये हा रायगडावरचा सर्वात महत्त्वाचा शिलालेख आहे. हा 8 ओळींचा आणि 2 संस्कृत श्लोकांचा असा हा मजकूर आहे. पहिल्यांदा त्यांनी म्हटलं श्री गणपतये नमः, श्री गणपतीला नमस्कार असो. प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंददो ज्ञेयः, श्रीमत छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठतः, शाके षट नव बाण भूमि गणना आनंद संवत्सरे, ज्योति राज मुहूर्त कीर्ति महिते शुक्लेश सार्पे तिथो. इथे पहिला श्लोक संपतो. वापी कूप तडाग राज रुचिरम हरमेर वनैर वीतिके, स्तंभे कुंभी ग्रहे नरेंद्र सदनेर भ्रम निहेर निहिते, श्रीमद राय गिरौ गिराम विषये हीराजिना निर्मितौ, यावच्चंद्र दिवाकरौ विलस्त स्तावत्स मुजृंबते. आता हे संस्कृत भाषेमध्ये असणारा देवनागरी लिपीत लिहिलेला शार्दूल विक्रीडितातला हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी रायगडाच्या बांधकामाच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यात ते असं म्हणतात की या प्रासादो म्हणजे या देवालयाची कोणाचं, तर जगदीश्वरा जगाचा जो स्वामी आहे त्या शिवाची, जे मंदिर बांधलेलं आहे देवालय बांधलेलं आहे त्याच्या दर्शनाने जगातल्या सगळ्या लोकांना आनंद होतो. श्रीमत छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत, श्रीमत छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला सिंहासनारूढ झाले म्हणजे त्यांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला हे सगळं लिहिलेलं आहे असं त्यात त्यांनी म्हटलं. तर ही दिवस कोणचा तो, तर शाके षट नव बाण भूमी गणना आनंद संवत्सरे. याचा अर्थ शाके म्हणजे शक, षट नव इथे षट म्हणजे 6, नव म्हणजे 9, शाके षट नव म्हणजे 6 9, बाण भूमी बाण म्हणजे 5, भूमी म्हणजे 1, आणि अंकानाम वामतो गती म्हणजे अंक नेहमी उलटे वाचायचे, 1 5 9 6 म्हणजे 1596, शक 1596 होता त्यावेळेला. त्यानंतर इथे आनंद त्या संवत्सराचं नाव आनंद संवत्सर होतं. ज्योती राज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सार्पे तिथव, ज्योतिषशास्त्रामध्ये उत्कृष्ट वर्णिल्या गेलेल्या अशा शुक्ल ईश सार्पे तिथव, तिथी कोणची होती, तर शुक्ल पक्ष होता. म्हणजे एक शुद्ध पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष म्हणजे वद्य पक्ष. तर हा शुक्ल पक्ष असताना शुक्ल ईश, ईश म्हणजे 3 आणि सर्प म्हणजे 1 1 3 म्हणजे ॲक्च्युली ते 3 1 आहे ते आपण अंकानाम वामतो ते उलटे वाचलं, 1 3 म्हणजे त्रयोदशी. तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळेला हे जगाला आनंद देणारं शिवालय किंवा देवालय उभारलं असं हा हिराजी म्हणतोय. दुसऱ्या श्लोकामध्ये तो म्हणतो वापी कूप तडाग राज रुचिरम रम्यम मनम वितिके स्तंभे कुंभी ग्रहे नरेंद्र सदनेर ब्रह्मीर लिहिते. रायगडावर हिराजीनी काय काय बांधलं, काय काय निर्माण केलं याची तो माहिती देतो. त्याच्यामध्ये वापी म्हणजे विहीर, कूप म्हणजे आड, तडाग म्हणजे तलाव, कसे आहेत ते, रुचकर पाण्याचे राजी रुचिरम, रम्य म्हणजे रम्य तर आहेतच पण चवदार पाण्याचे असे हे सगळे पाणवठे या इथे निर्माण केलेले आहेत. पुढे तो असं म्हणतो की इथे हरमे म्हणजे रस्ते आहेत, घरं आहेत, वन आहेत, कुंभीग्रह म्हणजे गजशाळा आहे, नरेंद्र सदने म्हणजे राजाचं म्हणजे राजवाडा आहे असं तो म्हणतो. ब्रह्मेर श्रीमद राय गिरव गिराम विषये, श्रीमद रायगड याच्यावर हे सगळं मी म्हणजे हिराजी म्हणतोय मी निर्माण केलं. हिराजीना निर्मितव, हिराजी नावाच्या माणसाने हे निर्माण केलं असं तो म्हणतो. आणि पुढच्या शेवटच्या ओळीत तो म्हणतो यावत चंद्र दिवाकरव विलस स्थावत समुजृंबते, म्हणजे आकाशामध्ये जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत रायगडाचं वैभव असंच टिको अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आता इथला हा जो शब्द आहे हिराजीना हा खूप महत्त्वाचा आहे. आता इथे तुम्ही प्रत्येकाने येऊन बघायला हरकत नाही, इथे रो नाही आहे, ही रा आहे, ही राजीना. आता सगळेजण इकडे या, त्या दुसरा जो शिलालेख इथे आहे त्या हा पायरीवर बसवलेला शिलालेख आहे आणि याच्यामध्ये आपण जर नीट वाचलं तर सेवेचे ठाई तत्पर ही रो जिना निर्मित, म्हणजे तो तिथे हिराजी आहे तर हा इथे ही रो जी लिहिलं आहे,
इटळ कर किंवा इंदल कर, यातला जो ई आहे हा मोडीमधला ई काढलेला आहे, त्यामुळे आता हे इटळकर होईल का इंदुलकर होईल हा एवढा भाग फुटला आहे, त्यामुळे आपल्याला ते नक्की त्याच्याबद्दल सांगता येत नाही. आता इथे जर हिरोजी लिहिलं आहे आणि तिथे जर हिराजी लिहिलं आहे तर ही व्यक्ती एक होती का दोन व्यक्ती वेगळ्या होत्या, त्यांचं आडनाव इटळकर होतं का इंदुलकर होतं याच्याबद्दल आज आपल्याला नक्की नाही सांगता येत. पण हे दोन शिलालेख इथे आहेत, या नामसाधर्म्य आहे हे का हिराजी हिरोजी असं दोन वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे हे आपल्याला आज तरी याच्याबद्दल उलगडा होत नाही. आता आपल्या सध्याच्या प्रचलित इतिहासाप्रमाणे हिरोजी इंदुलकर हे स्वराज्याचे चीफ इंजिनियर होते, एक सरकारी नोकर सेवेचे ठाई तत्पर असं म्हणतो, म्हणजे केवढं वेगळं प्रकरण आहे. तर हे हा शिलालेख खूप हे दोन शिलालेख खूप महत्त्वाचे आहेत आणि 1689 ते 1733 एवढा प्रदीर्घ काळ हा मुस्लिमांच्या ताब्यात किल्ला असूनही हे दोन शिलालेख त्यांनी शाबूत ठेवले, आपल्यावर कृपा केली त्यांनी, नाही तर हे ऐतिहासिक पुरावे नष्ट झाले असते.